चेस असोसिएशन कोल्हापूरनं आयोजित केलेल्या श्रीपाद कुलकर्णी स्मृती खुल्या फिडे आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आज, आज पहिल्या दिवसात दहा खेळाडूंनी आघाडी घेतली पेटाळा इथल्या राम गणेश गडकरी सभागृहात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आंतर भारतीय शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा पल्लवी कोरगावकर आणि स्नेहा कुलकर्णी यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी उद्योजिका शरयू कुलकर्णी मुग्धा कुलकर्णी आणि वैजयंती पाटील उपस्थित होत्या आठ डिसेंबरपर्यंत चालणारी ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीनं आठ फेऱ्यांमध्ये होणार आहे या स्पर्धेसाठी कर्नाटक गोवा गुजरात आणि महाराष्ट्रातील नामांकित त्रेसष्ट आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटूंसह एकूण एकशे आठ बुद्धिबळपटू सहभागी झालेत आज झालेल्या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीनंतर अग्र गुजरातचा कर्तव्य आंदकट द्वितीय मानांकित कोल्हापूरचा श्रीराज भोसले गोव्याचा मंदार लाड कोल्हापूरचा आदित्य सावळकर अहमदनगरचा प्रज्वल आव्हाड कोल्हापूरचा सोहम खासबारदार प्रणव पाटील साताऱ्याचा प्रदीप आवडे पुण्याचा पद्मानंद मेनन आणि बेळगावचा मधुसूदन काबरा हे दहा जण तीनपैकी तीन गुण मिळवून संयुक्तपणे आघाडीवर आहेत मुंबईचा पारस भोईर किरण पंडितराव सांगलीचा विक्रमादित्य चव्हाण बेळगावचा अभिषेक गनिगर आणि पुण्याचा कुणाल शिंदे हे पाच जण अडीच गुणांसह द्वितीय स्थानावर आहेत एकतीस जण दोन गुणांसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत या स्पर्धेसाठी पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच विवेक सोहने भरत चौगुले राष्ट्रीय पंच करण परीट आरती मोदी मनीष मारुलकर उत्कर्ष लोमटे यांनी काम पाहिलं